सर्वांना सप्रेम जय शिवा। बांधवांनो, आपण मागील महिन्याभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन मध्ये आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये वीरशैव लिंगायत धर्माचे प्रचारक व प्रसारक समतेचे जनक क्रांतिसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची 889वी जयंती अक्षय तृतीया उद्या दिनांक 26 एप्रिल 2020 ला येते आहे आणि मागच्या 20 वर्षाची शिवा संघटनेची परंपरा खंडित करून पहिल्यांदाच शासनाला मदत करण्यासाठी आपण निर्णय केलेला आहे की सार्वजनिक उत्सव किंवा जयंती न करता सर्वांनी देशभर आपापल्या घरामध्ये कुटुंबियांच्या वतीनं महात्मा बसवेश्वरांचं पूजन करून कुटुंबासह अभिवादन करा आणि त्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल करा अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे। मी आपल्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना नम्रपणे सांगू इच्छितो की हा शिवा संघटनेचा निर्णय आम्ही वेगवेगळ्या व्हिडिओ कॉन्फरन्स 40 व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन देशभरातल्या 2000 पदाधिकाऱ्यांचा संपर्क करून ही भूमिका मांडलेली आहे। आपल्याला आपला जीव महत्वाचा आहे, देशबांधवांचा, समाज बांधवांचा, कुटुंबियांचा, हे सुरक्षा महत्वाची आहे आणि म्हणून सरकारला मदत करण्यासाठी त्यांच्या दिलेल्या नियमांचं पालन करत घराच्या बाहेर न निघता पुष्पहार आणायला सुद्धा कृपा करून कोणीही बाहेर जाऊ नका। आपापल्या घरीच घरावर शिवा संघटनेचा झेंडा लावून घरासमोर रांगोळी काढून सकाळी बरोबर 10 वाजता सर्व कुटुंबियांसह आपण महात्मा बसवेश्वरांचं पूजन करून अभिवादन करा आणि त्या अभिवादनाच्या फोटो सोशल मीडियातून एकत्रित ताकद दाखवण्यासाठी आपण सोशल मीडियावर व्हायरल करा असं नम्र आवाहन मी शिवा संघटनेचा संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सर्व समाज बांधवांना या ठिकाणी करतो आहे। त्याची अंमलबजावणी आपण सर्वांनी करावी आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मंत्रालयासह सर्व जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या शासकीय कार्यालयामध्ये महात्मा बसवेश्वरांची GR प्रमाणे शासकीय जयंती करावी असं आवाहन करतो आणि थांबतो आणि आपल्या सर्वांना महात्मा बसवेश्वरांच्या 889व्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय शिवा।